नमस्कार जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाद्वारे वेळोवेळी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात, त्यासाठी नवनवीन शासन निर्णय जाहीर केले जातात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा शासन निर्णय एक महत्त्वाच्या योजनेसाठी आपल्यासाठी घेऊन आलोय की आता महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील महिलेस शासनाद्वारे एक महत्त्वाचं लाभ वस्तू दिले जाणार आहे। तर मित्रांनो, प्रत्येक कुटुंबातील महिलेस आता महाराष्ट्र शासनाद्वारे एक साडी गिफ्ट म्हणून दिली जाणार आहे। तर या योजनेची सुरुवात, या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू झालेली आहे। तर यासाठीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आता आपल्याला होताना दिसत आहे। तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे, त्याचबरोबर शासन निर्णय काय आहे, अशा प्रकारची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ जर तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तर मित्रांनो, वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028 ला आता मान्यता देण्यात आली आहे। यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आणि त्यातील सर्व संबंधित योजना हा शासन निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून कार्यान्वित होईल व एक दिनांक 31-3-2028 पर्यंत वैध राहील असे नमूद करण्यात आलेले आहे। सदर कॅप्टिव्ह मार्केट, राज्यातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध व्हावी यासाठी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग सविस्तर मार्गदर्शक तत्वासह यथावकाश एक योजना तयार करेल असे नमूद करण्यात आले। तर मित्रांनो, 2/6/2023 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण याबाबत जाहीर झाला आणि या शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाच्या योजनेबद्दल सांगण्यात आलं की कॅप्टिव्ह मार्केट योजना ही महाराष्ट्रामधील जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत त्या कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी एक साडी मोफत देण्यात यावी याबाबत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक 17/7/2013 रोजीच्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच पिवळी शिधापत्रिका धारक, ज्यांच्याकडे पिवळी शिधापत्रिका आहे, अशा कुटुंबांचा अंत्योदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि या शासनाच्या विचाराधीनतेनुसार एक महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 2 जून 2023 रोजी झालेला आहे। या शासन निर्णयानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028 जाहीर करण्यात आलेलं आहे। सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना या शासन निर्णयामध्ये सुरू करण्यात येत आहे। तर योजनेचं स्वरूप सुद्धा यामध्ये मित्रांनो आपल्याला देण्यात आलंय। तर हा शासन निर्णय मित्रांनो जर तुम्हाला पाहायचा असेल तर या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्याचबरोबर हा शासन निर्णय आमच्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। टेलिग्राम ग्रुपशी तुम्ही जर आणखीन जोडले गेलेले नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता। टेलिग्राम ग्रुपवर या योजनेसोबतच या सारख्याच आणखीन वेगवेगळ्या योजनांबद्दलचे अपडेट्स, शासन निर्णय, वेगवेगळी माहिती देण्यात येते मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा। तर आता मित्रांनो पाहूयात योजनेचं स्वरूप कशाप्रकारे राहणार आहे। तर योजनेचा जो कालावधी आहे तो सदर योजनेचा कालावधी सन 2023-2028 या 5 वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लाभार्थी कोण राहतील, तर राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्याचबरोबर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांची संख्या ही 24,58,774 इतकी आहे। त्याचबरोबर दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे। त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेच्या लाभार्थ्याच्या संख्येत वाढ व घट होणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेच्या लाभार्थ्याची जी निकष आहेत ते आपल्याला इथे देण्यात आले आहेत। त्याचबरोबर आपल्याला नोडल संस्था या योजनेसाठीच्या ज्या संस्था आहेत त्याबद्दलची माहिती अध्ययनाली देण्यात आलेली आहे। सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादा नवी मुंबई यांना नोडल संस्था नेमण्यात आलेलं आहे। महामंडळाने यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्था, त्याचबरोबर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणजेच MSME मधील जे उद्योग असतील
यांच्या अंतर्गत नोंदणीकृत घटक यांच्याकडून निर्धारित केलेले तांत्रिक निकष विचारात घेऊन साडीचे उत्पादन कार्यक्रम राबविण्यात यावा याबाबत सूचना दिलेले। तर या योजनेसाठी जो वित्तीय भार राहणार आहे तो कशा प्रकारे राहणार इथे पाहू शकता। सन 2023-24 साठी सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने ई निविदेद्वारे केलेल्या दर करारानुसार प्रति साडी किंमत महामंडळाच्या सेवा शुल्कासह म्हणजेच एकूण 355 रुपये अधिक त्यामध्ये GST 5% निश्चित करण्यात येत आहे। तर मित्रांनो या साडीची जी किंमत राहणार आहे ती आपण पाहू शकता, आपल्याला साडीची किंमत सुद्धा देण्यात आली की 355 रुपयाची साडी राहणार आहे त्यामध्ये अधिक GST 5% लावण्यात येणार आहे। सदर धोरणांतर्गत धोरण कालावधीसाठी दरवर्षी होणाऱ्या दर करारानुसार साडीची किंमत निश्चित करण्यात येणार आहे। ज्या वर्षात साडी वाटप करावायचे आहे त्या वर्षातील दर करार काही कारणास्तव केला नसल्यास लगतच्या मागील वर्षातील दर करारानुसार किंमत आकारण्यात येणार आहे। सदर योजनेकरता साड्यांचे उत्पादन वाहतूक जाहिरात प्रसिद्धी साठवणूक हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे। तर नंतर संबंधितांना देयके अदा करण्याची जबाबदारी महामंडळाची राहणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेसाठीचा वित्तीय भार त्यामध्ये नोडल संस्था आणि लाभार्थ्यांचा निकष अशा प्रकारे माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। तर वितरणाचा कालावधी सुद्धा यामध्ये देण्यात आला आहे। महत्त्वाची गोष्ट आहे वितरणाचा जी व्यवस्था आणि कालावधी आपण पाहूयात की व्यवस्था जी राहणार आहे ती साड्यांचे वितरण व राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणार आहे। लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमधून साडी वितरित करण्यात येणार आहे। जे लाभार्थी या योजनेसाठी लाभ घेणार आहेत त्यांना जी साडी जी उपलब्ध होणार आहे ती रास्त भाव दुकानांमधून ही साडी उपलब्ध होणार, म्हणजेच तुम्ही ज्या दुकानांमधून राशन खरेदी करता तिथे तुम्हाला या साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार। तर आता वितरणाचा कालावधी आपण पाहूयात की शासनाचे निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रति कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्यात येणार आहे। म्हणजेच ज्या दिवशी सणाचा दिवस असेल त्या दिवशी ज्या दिवशी तुमचं राशन वाटप दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला ही साडी वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो अशा प्रकारचा शासन निर्णय आहे। शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही हा डाउनलोड करू शकता आणि सविस्तर असा शासन निर्णय तुम्ही याबद्दल माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुपला सुद्धा हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही याबद्दलची माहिती सविस्तर अशा प्रकारे घेऊ शकता। महाराष्ट्र शासनाद्वारे ही खूप महत्त्वाची योजना आणि अतिशय चांगल्या प्रकारची योजना सुरू करण्यात आली आहे। याचा नक्कीच महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला महाराष्ट्रातील गोरगरीब कुटुंबांना या योजनेचा नक्कीच फायदा होईल। तर मित्रांनो या योजनेबद्दल तुमचे काही जर विचार असतील, तुमचे काही प्रश्न असतील किंवा या योजनेबद्दल तुमचं मत काय आहे ते जर तुम्हाला सांगायचं असेल नमूद करायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नमूद करा, त्यावर आम्ही नक्की जर तुमचे काही प्रश्न असतील त्यावर उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही नवीन पाहत असाल आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर दिले जाणार आहेत। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा, प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रत्येक महाराष्ट्रातील लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, अशा योजनांची माहिती त्यांना नक्की मिळाली पाहिजे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।